आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. टुडे वी आर गोइंग टू लर्न अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम ग्रामर, दॅट इज सिंथेसिस. मराठीमध्ये जे वाक्य पृथक्करण असं म्हणतात, दॅट्स कॉल्ड इन इंग्लिश सिंथेसिस. वाक्याचे तीन प्रकार आहेत, सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, जसं मराठीमध्ये मिश्र, संयुक्त, केवल. सो टुडे वी विल हॅव सम बेसिक प्रिपरेशन फॉर सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड. First we'll discuss what is a phrase and what is a clause, because phrase and clause are the requirement for simple, complex, compound. I'll write some examples here. Now see, both the sentences have the same meaning. She wore a ring of gold. She wore a ring which was made of gold. Now this part is called as a phrase, and this part is called as a clause. Now we'll see what is a phrase and what is a clause. She wore a ring of gold. This is the complete sentence. And of this sentence, this is a part. So, about phrase we can say, phrase is always a part of a sentence. It's a part of a sentence. Now, as a sentence, this is the subject of the sentence. Vakyacha karta, the doer of the sentence. And this is the verb. Kriyapad, the action done by the subject. So this is subject, this is verb. Every sentence has a subject and a verb. So this is subject, this is verb. Here, of gold, there is no subject. There is no verb also. In phrase, there is neither a subject nor a verb. So the second property of a phrase is no subject, no verb. So two things are important for phrase. Phrase is always a part of a sentence. Phrase has no subject, no verb. Now if we club together both the properties, we will get the definition of phrase. What will be the definition? काय विल फ्रेजची व्याख्या ह्या दोघी दोन्ही प्रॉपर्टी आपण एकत्र केल्या तर what is a phrase? Phrase is a part of a sentence having no subject, no verb. A part of a sentence with no subject, no verb is called as a phrase. कर्ता क्रियापद नसलेला वाक्याचा भाग म्हणजे phrase. आता हा phrase विषय कशासाठी आपण समजून घेतोय, आपण पुढे सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड शिकणार आहोत आणि प्रत्येक सिंपल वाक्यामध्ये phrase असते. Phrase is a part of every simple sentence. एखादं सिंपल वाक्य आपल्याला शिकायचं असेल, म्हणजे केवळ वाक्य, तर त्यामध्ये फ्रेज आहे हे आपल्याला कन्फर्म करावं लागतं. जेव्हाही वाक्यात फ्रेज असेल ते वाक्य सिंपल असणार. वेन एव्हर देर इज अ फ्रेज इन अ सेंटेन्स, द सेंटेन्स इज सिंपल. दॅट्स वाय वी हिअर लर्न व्हॉट इज अ फ्रेज. नाउ क्लॉज, शी वॉर अ रिंग विच वॉज मेड ऑफ गोल्ड. हिअर विच वॉज मेड ऑफ गोल्ड ऑल्सो इज अ पार्ट ऑफ द होल सेंटेन्स. The sentence is from here to here, and of this sentence, this is a part. So what clause also we can say, what is a clause? Clause is always a part of a sentence. Clause has to be a part of a sentence. A complete sentence cannot be clause. Clause is always a part of a sentence.
क्लॉज म्हणजे वाक्य नव्हे, क्लॉज म्हणजे वाक्याचा भाग, पार्ट ऑफ अ सेंटेन्स. नाव हिअर ऑलरेडी वी सॉ दॅट दिस इज अ सब्जेक्ट अँड दिस इज अ वर्ब. बट हिअर इफ यू सी विच ऑल्सो इज द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, वाक्याचं करतात. दिस इज कॉल्ड ॲज रिमेनिंग प्रोनाउन, संबंध सूचक सर्वनाम, म्हणजे तो वाक्याचा करता आहेच. वॉज मेड इज द वर्ब. सो हिअर वी फाइंड दॅट दिस पार्ट ऑफ सेंटेन्स कंटेन्स अ सब्जेक्ट एज वेल एज अ वर्ब. अनलाइक अ फ्रेज, फ्रेज हॅज नो सब्जेक्ट नो वर्ब, बट क्लॉज हॅज सब्जेक्ट एज वेल एज अ वर्ब. नाउ वी अगेन क्लब टुगेदर बोथ द प्रॉपर्टीज, देन व्हाट इज अ क्लॉज. क्लॉज इज अ पार्ट ऑफ अ सेंटेन्स हॅविंग अ सब्जेक्ट अँड अ वर्ब. अ पार्ट ऑफ अ सेंटेन्स विथ अ सब्जेक्ट अँड अ वर्ब कॅन बी कॉल्ड एज अ क्लॉज. कर्ता क्रियापद असलेला वाक्याचा भाग म्हणजे क्लॉज. मराठीत त्याला विशिष्ट नावं नाही आहेत, आपण पहिल्यांदा वाक्यांश म्हणू शकतो. हा वाक्यांश आहे, पूर्ण वाक्य नाही. सो दिस इज अ क्लॉज. नाउ विल कंपेअर फ्रेज अँड अ क्लॉज. व्हाट इज द सिमिलॅरिटी बिटवीन फ्रेज अँड अ क्लॉज? फ्रेज इज अ पार्ट ऑफ अ सेंटेन्स, सो ऑल्सो क्लॉज ऑल्सो इज अ पार्ट ऑफ अ सेंटेन्स. अँड नाउ व्हाट इज द डिफरन्स बिटवीन फ्रेज अँड अ क्लॉज? फ्रेज हॅज नो सब्जेक्ट नो वर्ब, क्लॉज हॅज अ सब्जेक्ट अँड अ वर्ब. नाउ सपोज यू हॅव टू कन्वर्ट फ्रेज इन टू क्लॉज. आता काय करावं लागतं सांगतो. व्हेनेवर वी कन्वर्ट सिंपल सेंटेन्स इन टू कॉम्प्लेक्स और सिंपल इन टू कंपाउंड, वी हॅव टू कन्वर्ट फ्रेज इन टू क्लॉज. सो हाऊ कॅन वी चेंज अ फ्रेज इन टू क्लॉज जस्ट युझिंग कॉमन सेन्स? व्हॉट कॅन वी से हाऊ टू चेंज फ्रेज इन टू क्लॉज? एखाद्या फ्रेजचं रूपांतर क्लॉजमध्ये कसं करता येईल? इफ वी ॲड अ सब्जेक्ट अँड अ वर्ब टू अ फ्रेज, वी गेट अ क्लॉज. फ्रेजमध्ये कर्ता क्रियापद ॲड केला की त्याचा क्लॉज तयार होणार आहे. समजा ही फ्रेज आहे ऑफ गोल्ड. सपोज आय ॲड अ सब्जेक्ट हियर, आय ॲड अ वर्ब हियर विच वॉज मेड ऑफ गोल्ड, इट हॅज बिकम अ क्लॉज. सो व्हेन वी ॲड अ सब्जेक्ट अँड अ वर्ब टू अ फ्रेज, वी गेट अ क्लॉज. अँड दिस इज रिक्वायर्ड व्हेन एवर यू कन्वर्ट सिंपल इन टू कॉम्प्लेक्स और सिंपल इन टू कंपाऊंड. नाउ वाईस वर्सा, हाऊ टू टर्न क्लॉज इन टू अ फ्रेज? अ क्लॉज कॅन बी टर्न इन टू फ्रेज बाय रिमूविंग सब्जेक्ट अँड वर्ब फ्रॉम इट. क्लॉज मधला कर्ता क्रियापद काढला की फ्रेज तयार होणार आहे. सपोज आय रिमूव दिस सब्जेक्ट, आय रिमूव दिस वर्ब, वॉट रिमेन्स हिअर? फ्रेज. व्हेन वी रिमूव अ सब्जेक्ट अँड वर्ब फ्रॉम अ क्लॉज, अ फ्रेज, क्लॉज टर्न्स टू फ्रेज. अँड दिस इज रिक्वायर्ड व्हेन एवर वी कन्वर्ट कॉम्प्लेक्स इन टू सिंपल और कंपाउंड इन टू सिंपल, यू हॅव टू चेंज क्लॉज इन टू फ्रेज. रिमेंबर वेल, सिंपल कॉम्प्लेक्स कंपाउंड इज व्हेरी डिफिकल्ट टॉपिक फॉर स्टुडंट्स एज वेल एज फॉर टीचर्स. बट हियर वी आर हॅविंग बॅकडोर एंट्री टू दिस टॉपिक, नॉट एज पर ग्रॅमॅटिकल रूल्स. ग्रॅमॅटिकली इट्स व्हेरी हार्ड, व्हेरी कॉम्प्लिकेटेड, बिकॉज देर आर सो मेनी व्हरायटीज. Each and every sentence that we speak, read, write is either simple or complex or compound. त्यामुळे सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंड हे कन्वर्जन नियमाप्रमाणे फार अवघड आहे, म्हणून आपण एक वेगळी पद्धत त्याच्यासाठी डेव्हलप केली. त्यासाठी ही बेसिक प्रिपरेशन आहे. दिस इज अ प्लॅटफॉर्म की फ्रेज अँड क्लॉज. सो वॉट वी हॅव डिस्कस अप टू हिअर, अ पार्ट ऑफ अ सेंटेन्स हॅविंग नो सब्जेक्ट नो वर्ब इज कॉल्ड एज अ फ्रेज. अ पार्ट ऑफ अ सेंटेन्स हॅविंग सब्जेक्ट अँड वर्ब इज कॉल्ड एज अ क्लॉज. A phrase can be turned to clause by adding subject and verb to it. A clause can be changed to phrase by removing subject and verb from it. Now, there are no varieties for phrase. Phrase is a phrase, a part of a sentence with no subject, no verb. But about clause, yes, there are three types of clauses. Subordinate clause, principal clause, and coordinate clauses.
While he was going to school, he met his friend. This is a sentence. When he was going to school, I say this is a clause. Can you justify? हा क्लॉज आहे सिद्ध करू शकाल आहे की नाही आहे कशावरून फर्स्टली इट्स अ पार्ट ऑफ द होल सेंटेन्स नंबर वन दे इज अ सब्जेक्ट दे इज अ वर्ड सो इट्स अ क्लॉज नाउ ही मेड हिज फ्रेंड इज इट अ क्लॉज Check the properties. Is it a part of a sentence? Yes. Is there any subject? Yes. Is there any verb? Yes. So what's the problem in having no clause? It's a clause. Because it's a part of the whole sentence. There is a subject, there is a verb. So this also is a clause. And tumhala ko sangta kunal sangu naka. Haa jar clause asel, tar haa clause asavas lagta. वाक्यात एक एकटा सिंगल क्लॉज कधी येत नाही इफ दिस इज अ क्लॉज दिस हॅज टू बी अ क्लॉज इफ दिस इज अ क्लॉज दिस हॅज टू बी अ क्लॉज देर कॅन नॉट बी वन अँड ओनली सिंगल क्लॉज नेवर इन अ सेंटेन्स देर कॅन बी मेनी क्लॉजेस 2, 3, 4, 5, 8, 10 एन नंबर ऑफ क्लॉजेस इन अ सेंटेन्स मॅक्झिमम बट मिनिमम 2 वन क्लॉज कॅन नॉट बी देअर सो इफ दिस इज अ क्लॉज दिस हॅज टू बी अ क्लॉज Now we consider this clause only. When he was going to school, suppose in the place of comma, there is a full stop. When he was going to school, how does it sound? Kasa vatte vakya? When I was coming from my school now, finish. Kai nahi evadas vakya. Mi jeva yeto to, vakya samjala. Kai kalalo tumhala? Kai nahi kalalo. याचा अर्थ दिस सेंटेन्स इंडिपेंडंटली इन द सेंटेन्स विदाउट द हेल्प ऑफ सम अदर क्लॉज सो दिस क्लॉज इज कॉल्ड एज सबॉर्डिनेट क्लॉज दिस इज अ सबॉर्डिनेट क्लॉज बिकॉज दिस क्लॉज इज लेस इम्पॉर्टंट बिकॉज इट नीड्स द हेल्प ऑफ द अदर क्लॉज सबऑर्डिनेट मीन्स लेस इम्पॉर्टंट सब मीन्स सेकेंडरी दुय्यम मराठीमध्ये आपण त्याला गौण वाक्य म्हणतो कमी महत्वाचं आहे सो दिस इज अ सबॉर्डिनेट क्लॉज सो सबॉर्डिनेट क्लॉज कॅनॉट स्टँड इंडिपेंडंटली इन द सेंटेन्स सबॉर्डिनेट क्लॉज ऑलवेज नीड्स द हेल्प ऑफ द अदर क्लॉज इन द सेंटेन्स सो दिस इज सबॉर्डिनेट क्लॉज सबॉर्डिनेट क्लॉज इज ऑलवेज डिपेंडिंग ऑन अदर क्लॉज सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज डिपेंडंट क्लॉज बिकॉज वन हू डिपेंड्स ऑन द अदर इज डिपेंडंट So this is a subordinate clause, this is a dependent clause. Now suppose we consider the second part. He made his friend. How does it sound? Does it seem to be incomplete, hanging? No, it's complete. Tala mitra bhetla. Tala kay garaj nahi ki mitra tyachya ghari ala ka, to mitra tyachya ghari gela ka, doghe rastyat bhetle ka, shaalet bhetle ka, baget ghetle. Kahi garaj nahi. He met his friend. The sentence is complete. It can convey its message, it can carry its meaning, it does not need any help of any other clause. So this is called as the principal clause or main clause. So this clause is not depending on this clause. That clause is independently standing in the sentence. So it is also called as independent clause. सो प्रिन्सिपल क्लॉज और मेन क्लॉज और इंडिपेंडंट क्लॉज मराठी त्याला प्रधान वाक्य किंवा मुख्य वाक्य असं म्हणतात इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल क्लॉज और मेन क्लॉज और इंडिपेंडंट क्लॉज नाव सी सबॉर्डिनेट क्लॉज इज ऑलवेज डिपेंडिंग ऑन द प्रिन्सिपल क्लॉज बट द प्रिन्सिपल क्लॉज इज नेवर डिपेंडिंग ऑन एनी अदर क्लॉज सबॉर्डिनेट क्लॉजचा प्रश्नच नाही कारण हाच आधी दुसऱ्यावर अवलंबून आहे तो दुसऱ्याला काय आधार देणार So, principal clause never depends on any other clause. Same sentence in other way.
was going to school and he met his friend. Okay, now, is it a clause? Yes, it's a part of the whole sentence, subject and verb. वाक्याचा भाग आहे, कर्ता आहे, क्रियापद आहे, म्हणजे हा क्लॉज आहे. ही मेड इज फ्रेंड, इज इट अ क्लॉज? बिकॉज इट इज अ क्लॉज, बिकॉज इट इज अ क्लॉज, सिंपल. अदरवाइज इट्स अ पार्ट ऑफ अ सेंटेंस, देयर इज अ सब्जेक्ट, देयर इज अ वर्ब, ऑल प्रॉपर्टीज ऑफ क्लॉज आर देयर. सो दिस इज अ क्लॉज, दैट्स ऑल्सो क्लॉज. नाउ ही वॉज गोइंग टू स्कूल. Is the clause depending on the other clause? No. Complete, it is there. You get the meaning very clearly. He made his friend. Also, complete one. Now, what are these clauses to be called then? They are not principal clauses. When there is a subordinate clause, there can be principal clause. But here, both clauses are on equal footing. So, they are called as coordinate clauses. They are coordinate clauses. Co means equal. Cooperation, co-education, co means equal. Sub means secondary. Here both the clauses are on the equal footing, equal level. None is depending on the other. So they are called as coordinate clauses. Now, earlier I told you, when there is a phrase, the sentence is simple. Now remember, when there is a subordinate clause, the sentence is always complex. And when there are coordinate clauses, the sentence is compound. So we have come up to the entry level of simple complex compound. Ja vakyat phrase aste, te vakya nehmi simple. Ja vakyat subordinate clause asto, te vakya nehmi complex. आणि ज्या वाक्यात कॉर्डिनेट क्लॉजेस असतात ते वाक्य सिंपल कॉम्पाऊंड अनएक्सेप्शनली. असं कधीच होणार नाही की सबॉर्डिनेट क्लॉज आला तर वाक्य कंपाऊंड आहे, कॉर्डिनेट क्लॉजेस आले तर वाक्य सिंपल आहे, वाक्य फ्रेज आहे आणि वाक्य कॉम्प्लेक्स आहे, असं कधीही होणार नाही. अनएक्सेप्शनल रूल. प्रत्येक नियमाला अपवाद असतो, ह्या नियमाला हा नियम अपवाद आहे की ह्याला अपवाद नाही. प्लेन, इट्स सो सिंपल. आता एखाद्या वाक्यात सबॉर्डिनेट क्लॉज आहे, कसं ओळखायचं? हाऊ टू आयडेंटिफाय? आपल्याला बघावं लागेल की हा क्लॉज या क्लॉजवरती अवलंबून आहे का. असेल तर तो सबॉर्डिनेट क्लॉज. पण हे सगळ्यांना शक्य नाही, सगळ्या विद्यार्थ्यांना शक्य नाही, कारण ऑलरेडी काही विद्यार्थी दुसऱ्यावरती अवलंबून असतात, त्यामुळे त्यांना हे कळत नाही की कोण कोणावर अवलंबून. सो दिस इज नॉट पॉसिबल फॉर ऑल स्टुडंट्स. ठीक आहे, आपण त्याला शॉर्टकट काढूया. हा जो शब्द आहे व्हेन, दिस इज कॉल्ड ॲज सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन. मराठीमध्ये ज्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो, दोन शब्द दोन वाक्यांना जोडणारा शब्द, इंग्रजीत त्याला कंजंक्शन म्हणतात. देर आर टू टाईप्स ऑफ कंजंक्शन, सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन अँड कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. प्रधानत्वदर्शक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय. इंग्रजी नावं सोपी आहेत, सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. राईट. आता हा व्हेन शब्द आहे, असे कंजंक्शन्स कुठले कुठले आहेत? तर व्हाईल, व्हेन, ॲज, बिकॉज, सिन्स, फॉर, इफ, अनलेस, बिफोर, आफ्टर, दो, अल्दो, इवन इफ, दॅट आणि ऑल डब्ल्यूएच वर्ड्स, हु, हूज, हुम, वाय, व्हॉट, व्हेन, वेअर, विच, हाउ. दीज आर ऑल सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आता लक्षात घ्या, त्यातला कुठलाही कंजंक्शन ज्या क्लॉजमध्ये येईल तो क्लॉज सबॉर्डिनेट क्लॉज. सबॉर्डिनेट क्लॉज हा जन्मानं ठरत नाही, कंजंक्शनच्या अस्तित्वानं ठरतो. आत्ता सांगितलेला कुठलाही शब्द आला, समजा वाक्य असं आहे की इफ यू गिव्ह अटेन्शन यू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग. आता इफ यू गिव्ह अटेन्शन हा सबॉर्डिनेट क्लॉज आहे. द मॅन हू लॉस्ट इज बॅग वेंट टू द पोलीस स्टेशन, मग हू लॉस्ट इज बॅग हा सबॉर्डिनेट कंजंक्शन आहे. दे प्लेड वेल दो इट वॉज रेनिंग वे हार्ड, but though it was raining hard. She did not go to college because she was not feeling well. The teacher said that the earth is round, but that the earth is round. Subordinate clause. Subordinating conjunction ja vakyat hai to subordinate clause. Mhanje ita aplyala kunacha dependence check karayla lagat nahi.
फक्त सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. लक्षात ठेवायला अतिशय सोपी आहेत. मी तुम्हाला आता जो सिक्वेन्स सांगितला एक विशिष्ट सिक्वेन्स आहे, व्हाईल, व्हेन, ॲज, टाईम दाखवतात, ॲज, बिकॉज, सिन्स, फॉर, रिझन दाखवतात, बिफोर, आफ्टर, टाईम दाखवतात, इफ, अनलेस, कंडिशन दाखवतात, दो, ऑल दो, इवन इफ, हे कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन दाखवतात, दॅट, बऱ्याच प्रकारे वाक्यात दॅट येतं. आणि डब्ल्यू एच वर्ड त्याला कुठलाही शब्द वाक्यात आला की डोळे झाकून आपण सांगू शकतो हे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. आणि मग हा हे जर सबऑर्डिनेट कंजंक्शन असेल तर हा क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज असेल. मग आता आपण मगाशी कसं बोललो, मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जर वाक्यात असेल तर तो क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज तयार होतो. आणि सबऑर्डिनेट क्लॉज ज्या वाक्यात असतं ते वाक्य कॉम्प्लेक्स असतं. कसं कनेक्शन आहे बघा, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मेक्स अ क्लॉज सबऑर्डिनेट अँड सबऑर्डिनेट क्लॉज मेक्स अ सेंटेन्स कॉम्प्लेक्स. सो शॅल वी बायपास दिस स्टेप अँड से डायरेक्टली व्हेन देर इज अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन द सेंटेन्स इज कॉम्प्लेक्स. म्हणजे आपण वाक्याकडं बघितल्या क्षणी सांगू शकतो हे वाक्य कॉम्प्लेक्स आहे का कंपाऊंड आहे. वाक्य वाचायची गरज नाही, वाक्याचा अर्थ लावण्याची गरज नाही, फक्त वाक्याकडे नजर टाकली की आपण ओळखू शकतो हे वाक्य कॉम्प्लेक्स आहे. सपोज ही ट्राईड हार्ड बट ही कुड नॉट गेट सक्सेस, तर बट हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन नाही, मग हे वाक्य कॉम्प्लेक्स नाही. ती लिस्ट ठरलेली आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मेक्स अ क्लॉज सबऑर्डिनेट अँड सबऑर्डिनेट क्लॉज मेक्स अ सेंटेन्स कॉम्प्लेक्स इन द मॅथ्स. बट स्टडी हार्ड ऑर यू विल फेल इन द एक्झामिनेशन, ऑर ही वॉन्टेड टू गो टू कोल्हापूर सो ही वेंट टू द बस स्टेशन. सो अँड बट ऑर सो चार शब्द आहेत, लगेच कॉर्डिनेट क्लॉजेस करतात. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन संख्येने जास्त आहेत, कॉर्डिनेटिंग कमी आहेत. मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ओळखायची दुसरी खोल, ज्या वाक्यात अँड बट ऑर सो नाही आहे पण कुठलं तरी कंजंक्शन आहे, म्हणजे असेल ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असेल. मग आपण आणखीन एक निष्कर्ष काय काढू शकतो की व्हेन देर इज कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन द क्लॉजेस आर coordinate clauses, and when there is coordinate clause, when there are coordinate clauses, the sentence is compound. See, coordinating conjunctions make the clause coordinate and coordinate clauses make the sentence compound. So directly we can say that when there is a coordinating conjunction, the sentence is compound, right? So what we have learned here, the clause that depends on the other clause is a subordinate clause and the other clause is principal clause. In other words, when there is a subordinating conjunction in the sentence, the clause is subordinate clause. And when there is coordinating conjunction in between two clauses, the clauses are coordinate clauses. So, so we can say that subordinating conjunction makes the sentence complex. Subordinating conjunction makes the sentence complex. Coordinating conjunction makes the sentence compound. Conjunctions are of two types only, subordinating and coordinating. And now thirdly we can say no conjunction makes the sentence simple. Subordinating conjunction makes the sentence complex, coordinating conjunction makes the sentence compound, and no conjunction makes the sentence simple. That's simple it is also. Grammatically it is complicated, but here by this method, with the help of the conjunction, within a fraction of a second, you can come to the conclusion whether the sentence is complex or compound or simple. So this is the primary level for simple, complex, compound. Now once you know the types of sentences, conversion is the next stage, but that is next time, some other day we'll have. It will take more time, but I'll give you a clue. In short, suppose you have to convert a complex into compound, what will you have to do?
subordinating conjunction to be replaced by coordinating conjunction. That is, suppose though they played well, they could not win the match. Though, complex. Same you can say, they played well, but they could not win the match. Subordinating conjunction replaced by coordinating conjunction, complex turn to compound. Vice versa, he was not feeling well, so he went to the doctor. So, compound. He went to the doctor because he was not feeling well, complex. Because coordinating conjunction is replaced by subordinating conjunction. And when you remove subordinating conjunction and coordinating conjunction and make a meaningful sentence, it becomes simple. So that can be seen detailed afterwards. Thank you.